आता चाय मध्ये मस्त पैकी भरपूर साखर भी खेळ. अच्छा 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 पूजा चालू आहे का? मग सावकाश काय हरकत नाही. या पूर्ण दिवस सुरू झाला नाही आणि सुनंदाचं गॉसिप सुरू झालं. बघा लाईव्ह आली आहे. कळलं आता मी जे तुम्हाला सांगणार आहे यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. खरं तर माझाही नवघा बसला. बाई डोळ्यासमोरच पुरावा असताना अविश्वास कसा दाखवणार नाही ग. अरे किती प्रस्तावना पण त्याच्या सामान मोकळं व्हायचं तर. सॉरी 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 सॉरी. ओके ओके करतो करतो आवाज कमी करतो म्यूट करतो बस म्यूट. सावे एक काम करा तो मोबाईल आहे ना हातातला तो बाजूला ठेवा आणि आता जरा आरतीसाठी उभे राहा. ही काय जबरदस्ती आहे. मला नाही उभं राहायचं मी बसूनच करतो आरती. सावे आरतीला उभे राहा. अहो काही नाही माझं त्याचं सेटिंग आहे काय वाईट नाही वाटणार. आरतीला उभे राहा. दर्शन माते मन कामना पुती जे दे जे दे असा हा आपल्या सोसायटीतला देवभोळा सज्जन वाटणारा माणूस चांगलाच आपल्या गाठीचा निघालाय आणि आज त्याचे कारनामे मी जगासमोर आणल्याशिवाय गप्पा बसणार नाही. मी ज्या माणसाबद्दल बोलतीये त्या माणसाने चक्क एका बाईला फसवलंय. कळलं का? फसवलंय. आता तुम्ही म्हणाल बाई तुला कसं कळलं? तर काय झालं, आता आपल्या सोसायटीमध्ये एक पोस्ट म्हणाला होता आणि त्या माणसाच्या नावाचं पोस्ट कार्ड त्या पोस्टमॅनने माझ्या हातात दिलं. म्हटलं चला बाई नेऊन द्या बघ. तर नेता नेता सहज म्हणजे सहज त्या पोस्ट कार्डामध्ये अक्षरांवर माझी नजर पडली. तर त्यावर स्पष्ट लिहिलं होत मेरे प्यारे गज्जू मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ जल्दी आओ तुम्हारी लाजो बारी. अहो गज्जू. आता गज्जू कोण हे तुम्हाला काही नव्यानं सांगायला हवं का? आपल्या सोसायटीमध्ये एकच गज्जू आहे गजानन सावे. लक्ष देते का मंडळी? म्हणजे या गजानन सावेंच कोणा एका लाजोशी अफेअर आहे. आणि नुसतंच अफेअर नाहीये बरं का, त्यांचं प्रकरण पाळण्यापर्यंत पोहोचलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया पिढा टळू दे. प्रसाद द्या शिरा केला ना. सावे प्रसाद काय द्या आंबोळ करून येतो. बघा मी मनाने अतिशय पवित्र आहे. माझ्या इतका पवित्र माणूस तुम्हाला भूतलावर शोधून सापडणार नाही. काय नशीब आहे इथे आमच्या सारख्यांची लग्न होत नाहीत आणि तिकडे काही लोकांना मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ अशी पत्र येत आहेत. अरे अजून किती अन्याय सहन करायचा रे देवा, किती अन्याय सहन करायचा. सावे सावे काकांना संदेश मारू असेल असं वाटलं नव्हतं. एकीकडे सावे काका मला सांगतात प्रभंजन मी तुझं लग्न लावून देईन आणि दुसरीकडे स्वतःच लज्जो बरोबर जातात हनीमून साजरा करायला. काय नाही या माणसाला या गोष्टीचा जाब विचारायला पाहिजे. सावे काका तर तुम्ही शिरा केला होता ना ब्रेकफास्टला? नाही नाही तो फक्त प्रसादापुरता केला होता. प्रसादापुरता? मग काय देवाला शुगर नाहीये, शुगर तुम्हाला आहे सावे. तुमच्यामुळे देवाला का गोडा पासून लांब ठेवायचं तुमच्यासाठी. हॅलो प्रभंजन बोल रे. सावे काका
तुम्ही असं वागाल असं मला वाटलं नव्हतं का? अरे मी काय केलं? अहो बापरे, काय केलंय? काय निराजच प्रश्न विचारलाय तुम्ही? काय केलंय? आता हात झटकताय तुम्ही, पण मी तुम्हाला हात झटकू देणार नाही, कळलं? मला आत्ताच्या आत्ता त्या लाजोचा नंबर हवा. लाजो? मी कोण लाजो बाबा? अगं बापरे, कोण लाजो? बापरे, एकावर एक धक्के बसतायत मला. जबाबदारी घ्यायची वेळ आली की तुम्ही आता पळ काढताय. देवा देवा, तू का अशा बेजबाबदार व्यक्तींना आयुष्यात संधी देतोस रे? सावे का, खरं म्हणजे ना मला तुमच्याशी बोलायत इंटरेस्टच नाहीये, कळलं? तुमचे दुष्कर्म तुमच्याकडे, मला त्यात काही पडायचं नाहीये, पण मी आयुष्यभर सत्कर्म करत आलेलो आहे, कळलं? फक्त हा प्रभंजन सत्कर्म करत आलेला आहे आणि या पुढे सुद्धा करणार आहे. किंबहुना माझ्या हातून सत्कर्म व्हावं यासाठी आजवर माझं लग्न झालेलं नाही. सावेकर, तुम्ही आत्ताच्या आत्ता मला त्या लाजोचा नंबर द्या, मला तिच्याशी लग्न करायचंय. नाही, तू लाजोशी लग्न कर, पण ही लाजो आहे कोण ते तरी सांग. तीच जिचं मूळ तुमच्या पोटात वाढत आहे. काय? जिच्या पोटात तुमचं मूल वाढत आहे. तू काय बोलतोस, तुला कळतंय का? तुम्हाला करताना कळलं का? सावे काका, तुम्ही एका गरीब बिचारा अबलेला फसवलं. मी कोणाला फसवलं? अरे काय चाललंय काय? अरे कुणी सांगितलं तुला हे? अरे बापरे, आता सगळं नाकारताय तुम्ही, पण मी तुम्हाला नाकारू देणार नाही, कारण आमच्याकडे प्रूफ आहे सावे काका, प्रूफ. तुम्हाला जे पत्र आलंय ना, ते बाईने पाठवलेलं, ते कळलं का काकूंच्या हाताला लागलंय आणि त्यांनी ते ग्रुप वर सुद्धा टाकलंय. त्यात क्लिअरली असं लिहिलेलं आहे, गज्जो. गज्जो म्हणजे दुसरा कोणी नाही, तुम्ही गजानन ना. गज्जो भाई, तुम्हाला बच्चे की माँ बनने वाली. मला असं पत्र आलंय. आणि नुसतं पत्र ना आले, तर सगळ्यांनी पाहिलंय, कळलं? आताच्या आता त्या लाजूचा नंबर द्या. मला नंबर द्या, आताच्या आता द्या. अरे कोण लाजो? मी कुठलाही लाजो नावाच्या बाईला ओळखत नाही. ठेव फोन, आणि ज्या बाईने हा घोळ घातलाय ना, तिला फोन लावून दे. सुनंदा पण असा घोळ घालून ठेवते ना कधी कधी. काय झालं? मी काय घोळ घातला? माझ्या नावाचं एक पत्र आलंय. आणि त्या पत्रात काय लिहिलं माहितीये? काय हो? बोला. हॅलो सुनंदा, अगं हे काय प्रकरण आहे? एक मिनिट, प्रकरण माझं नाही, तुमचं आहे. अगं कसलं प्रकरण? मी लाजो नावाच्या बाईला ओळखत सुद्धा नाही. हॅलो हॅलो हॅलो. हा आहे. अगं मग बोल ना काहीतरी. मला हे असलं बाहेर प्रकरण असलेल्या माणसाशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये, ते माझ्या तत्वात बसत नाही. आणि लोकांची पत्र जगासमोर लाईव्ह वाचून दाखवणे हे तुझ्या तत्वात बरं बसत. अगं माझं पत्र मला दाखवायचंच ना, जगासमोर लाईव्ह कशाला दाखवायला गेले? अहो त्याचा फोटो काढून तुम्हालाच पाठवणार होते, पण काय झालं, चुकून सवयीप्रमाणे तो ग्रुप वर गेला. म्हटलं आता ग्रुप वर पाठवलाच आहे तर लाईव्ह वाचून दाखवा, म्हणून वाचून दाखवलं. अगं पण कशाला, आता लोक मला ते हे म्हणतील बाहेर खाली. त्यापेक्षा मी नाही त्यात आणि कडीला वा आटली किंवा हे काय खाली मुंड्या आणि पाटा धुंड्या. ए लोक मला काय म्हणतील याचे ऑप्शन्स नको देऊस मला. आवाज आवाज खाली. एकतर एका बाईला फसवतात आणि दुसरी बाई तिच्यावर झालेला अत्याचार जगासमोर आणते तर त्याही बाईच्या अंगावर खेकसता. वा रे वा सारे, शोभत का तुम्हाला हे शोभत? बाई कसला अत्याचार? मी कुणावरही अत्याचार केलेला नाहीये. कोणीतरी खोडी काढण्यासाठी मला हे पत्र पाठवलेलं आहे. कुठे आहे ते पत्र? ते मला पत्र दाखव. हे पत्र मी लाईव्ह झाल्यानंतर लगेच तुमच्या दरवाजाच्या फटीतून आतमध्ये सरकवलं होतं. मला नाही सवय हो दुसऱ्याच्या गोष्टी आपल्या जवळ ठेवायची. आहो एखाद्याचं गॉसिप मी माझ्या जवळ ठेवत नाही, पत्र कशा ठेवू? चला ठेवा फोन गलिच्छ. हॅलो हॅलो, दाराच्या फटीतून काय झालं? गज्जू कोण मला खरंच माहित नाही.
आणि हे परीला कळू देऊ नका, तिला कळता कामा नये. परीला कळलं तर चालेल. म्हणजे त्याचाच फोन चालू आहे आता. अहो मग कट करा ना. हा कट करायच्या आधीच त्याने ऐकलं असेल तर. ओ माय गॉड, आर यू सीरियस? थँक यू सो मच. आय वॉज ड्रीमिंग फॉर दिस फंडिंग. थँक यू. Yes, 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 research study funding me on it. Yes! Hey! Honey! Okay, Maka. Congrats. Thanks. एक मिनिट, तुला कसं कळलं? मी खाली फोनवर ऐकलं आता. I'm so proud of my dad. खरंच त्यांच्यामुळेच मला असा हा आनंदाचा दिवस बघता येतोय. ऑब्विसली म्हणजे ते नसते तर शक्यच झालं नसतं ना. तुला माहितीये आत्ता माझ्या डोळ्यात जे आनंद अश्रू आहेत ना, ते अश्रू नाही आहेत, ते त्यांनी घेतलेले कष्ट आहेत. दिवस रात्र मेहनत घेतली माझ्या बाबांनी, त्यांच्यामुळेच मला आज हा आनंदाचा दिवस बघायला. माझ्या बाबांनी माझ्यासाठी इतके कष्ट घेतलेत ना, आणि मला माहिती आहे ते आयुष्याच्या शेवटपर्यंत माझ्यासाठी असे कष्ट घेतील. आयुष्याच्या शेवटपर्यंत? खरंच नशीब लागत असे बाबा मिळायला. हो नशीबच लागत. ते आहेत म्हणून माझं आयुष्य एवढं आनंदी आहे. एक मिनिट, तू कुठल्या आनंद विषयी बोलतीय? मला फंडिंग मिळालं माझ्या रिसर्च साठी. हा तरीच मी म्हणलं आयुष्यात सख्ख भावंड येणार आहे ते या वयात, त्यामुळे एवढा आनंदी कसं काय कोणी होऊ शकत? व्हॉट भावंड? कुणी लिहिलं असेल पत्र? अरे बापरे, परीला कळलं तर तिला काय वाटेल? अहो इंदू बहिणी, तुम्ही तरी विश्वास ठेवा ना. अहो खरंच असं काही नाहीये. ओ असेल तरी मी कोण आहे हरकत घेणारी सावे? शेवटी तुमचं पर्सनल लाईफ आहे ना सावे. मी तर म्हणते लग्न करा त्या बाई बरोबर. जे माझा मुलगा इकडे आला ना तर त्याला जरा चांगला पाहुणचार तरी मिळेल. पाहुणचार काय पाहुणचार? पत्र पाठवणारा जर मी चांगला पाहुणचार घेतो. फोन वाजतोय. परीचा फोन आहे. काय सांगू? मी काय सांगू? काय सांगायचं ते मी कुठे ओळखते तुमच्या लाजोला? जर मी ओळखत असते तर मी परीला सांगितलं असतं ना तिची आई कशी दिसते. पण तुमच्या लाजोला? तुमची लाजो काय? तुमची लाजो? मी त्या बाईला ओळखत सुद्धा नाहीये. हॅलो परी, बाळा कशी आहेस? बाबा हे काय ऐकतेय मी? हो ना, किती मोठं वादळ आलं ना कोकणात. त्याविषयी बोलत नाहीये मी, तुम्हाला आलेल्या पत्राविषयी बोलतीये. मी तुम्हाला म्हणत होते ना आई गेल्यावर की तुम्ही लग्न करा, तुम्हाला साथ हवी. मी लंडनला आल्यावर तुमचं कसं होणार आहे तेव्हा तुम्ही ऐकलं नाही माझं. भावंड आणलेत बाबा, काय चाललंय? परी आणि बर, इथे मी आणि हरी एकत्र एका फ्लॅट मध्ये राहतो ते तुम्हाला चालत नाही. सतत लग्न करा ही बुडबुड चालू असते तुमची. आणि आता तुम्ही अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडून बाबा. दिस इज कशी समजूत काढू इथे? काय चुकीचं वाटते ती? बरोबरच आहे तिचं. सावे माझं ऐकाल, तुम्ही लग्न करा. आता प्रकरण इथपर्यंत आलाय ना तर मग लग्न करा त्या बाई बरोबर. दहा गुंडप्पा गुंडप्पा. हॅलो गुंडप्पा. हा बोला. तू पण बोल सावे. असं कसं केलं हेच विचारायला फोन केला होतास ना? नाही विचार विचार विचार. अयो मी कशाला विचारू म्हणतो मी. तुम्ही काय कमी कसं करायचं हे तुमचा प्रश्न असत. मी तर फोन मी काय आणि कसं केलं हे सांगण्यासाठी केलेला असतो. काय 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 तू कोणाबरोबर काय केलं? अयो मी तुमच्या होणाऱ्या बाळासाठी एक पाळणा रचलेला असत. ऐका बघा, तुम्हाला आवडेल.
कोणी रजनीकांत घ्या कोणी चिरंजीवी घ्या कोणी रजनीकांत घ्या कोणी चिरंजीवी घ्या कोणी प्रभास घ्या कोणी अरे कुंडप्पा गप्प बस अयो नाही आवडलं नो प्रॉब्लेम मग मी तुमच्या बाळासाठी एक अंगाई इतर असलेलं असतं हा बघा कसं हे तुम्हाला नक्की आवडेल का झोप तू छोटा सावे झोप तू छोटा सावे सांग तू मनुभावे सांग तू मनुभावे झोप तू अरे गुंडप्पा गप्प बस रे अयो हे पण नाही आवडलं मग त्याच्या पहिल्या वाढ तुझ्यासाठी मी एक गाणं तयार केलं असतं हे तर हमखास आवडेल तुम्हाला ऐका तुम्ही झाला एक वर्षाचा सवे झाला एक वर्षाचा सवे त्याने मोठे भावे त्याचे त्याने मोठे भावे एक वर्षाचा झाला सवे गुंडप्पा आता गप्प बस नाही तर घरात येऊन देईन ना मी अयो घरात येऊन देणार काय साथ या 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 घरात मला साथ देण्यासाठी कोण तर असत आहे साथ नाही लाचच देतो आलो सावे 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 चाललो या माणसाचं सावे काहीतरी का नाही 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 माझा पण नव्हता विश्वास नाही पण तसे वागायला बोलणं चांगले आहेत ते जगाला ओरडून सांगा सावेचं बाहेर लफड आहे तो चौचाल आहे तो बाहेर खायला काहीतरी काय बोलताय शांत का बोल मी नाही अहो बाहेर लोक बोलताय मी त्या गुंडापाला लाथ आणायला गेलो होतो ना तेव्हा लोकांच्या नजरांनी मला थपडा मारला काय सावे काय नाव काय ठेवणार मुलाचं लाजो वहिनीला बाळणपणासाठी माहेरी पाठवणार का इथेच करणार तिचं बाळणपण हे असं काय काय बोलतायत लोक आयुष्यात त्यांनी वाटलं नव्हतं ते असं ऐकून घ्यावं लागेल ही गेल्यावर दुसरी बायको परीला नीट वागवेल की नाही त्या एका भीतीपोटी मी दुसरं लग्न केलं नाही कधी तसा विचारही नाही आणला मनात कित्येकदा एकटेपणा वाटला वाटला थाटावा नवीन संसार पण नाही बापाच्या कर्तव्यात कसूर होऊ नये म्हणून सगळा एकटेपणा पचवला एवढं सगळं करून हे असं ऐकावं लागतंय सावे सावे शांत बा पाणी हवंय का तुम्हाला आय एम सॉरी मला वाटलं होतं तुमचा विश्वास बसणार नाही नव्हताच बसला सुरुवातीला माझाही विश्वास नव्हता बसला सावे ओ पण जोडीदार सोडून गेल्यानंतर येणाऱ्या एकटेपणाच्या वेदना तुम्हीही अनुभवल्या तरी मीही मग त्या एकटेपणात जर हे असं काही घडलं तर ते चूक आहे किंवा ते पाप आहे हे ठरवणार जग कोण अरे हा पण कुठला वॉचमन या सोसायटीला 10 वॉचमन आहे नाम बताओ गजोधर गजोधर वॉचमन बोलत है आपके बैंक के नीचे हम खड़े रहते हैं ना वही हाँ क्या हुआ कोरोना के चक्कर में हम गांव आया हूँ मर मम्मी काय करू हाँ फोन कशासाठी केला होतास अब फोन इसलिए किए थे कि आपकी बीवी पेट से है ना तो हम एक साल तक नहीं आएंगे अब दूसरा वॉचमैन देख रहे हो क्या लज्जू हमें वापस आने नहीं दे रही ना मुंबई अच्छा 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 ठीक है एक 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 मिनट हाँ नाव काय म्हणालास बाय कोच हमरे बीवी का नाम लज्जू आणि तुझं हमरा नाम गजोधर गांव में हमें गज्जो कहते हैं काय बर मला सांग बायकोने प्रेग्नंट असल्याचं पत्र तुला पाठवलं होतं हा लिखे थे हमें लिखे थे वो भी आपके पते पर हमने ही आपका पता दे रखा था
खत लिखने के लिए अर्जेंटली। क्या हुआ, आया क्या? पहुंच गया। अरे यार तुझा पत्रा मुळे मी वर पहुंच गया। क्या होता सावे? पवित्र बिंदू आहे। मी पवित्र आहे। हो सावे मी पवित्र आहे। हो यार मी पवित्र आहे। थांबा आता कोणाला फोन करताय? आता लाईव्ह वर जातो। लाईव्ह आता मी लाईव्ह जातो। लाईव्ह अख्ख्या जगाला ओरडून सांगतो मी पवित्र आहे, मी पवित्र आहे। मी गजानन सावे, मी पवित्र आहे। मला पत्र मला आलेलं नसून गजोदर साठी आलं होत। हा गजानन सावे पवित्र आहे, पवित्र आहे हा गजानन सावे, पवित्र आहे। यासारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा सोनी मराठी यूट्यूब चॅनल।